आमदार आहेत ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि आपल्या विरोधात उभं राहण्यासाठीच ते खरं तिकडे गेलं अशी एक चर्चा आहे. राजकीय गुरु तुम्ही त्यांना म्हटलं ती एक चर्चा आहे. मी 2009 साली 2009 सालापर्यंत ते नक्की राजकीय गुरु होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी बंडखोरी केल्यानंतर ते आमचं गुरु चेल्याचं जे नातं आहे ते त्याचवेळी ते संपलेलं होतं आणि कोणी कोणत्या पक्षात जावं काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जनता अंमळनेर तालुक्यातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे की ज्याला ज्याला संधी प्राप्त झाल्यानंतर तालुक्याकरता त्याने काय केलेलं आहे आणि आत्ता मलासुद्धा संधी 2019 नंतर प्राप्त झाल्यानंतर मीसुद्धा तालुक्याकरता काय केलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने जनता करणार आहे. त्यामुळे काही फार फरक पडत नाही कोणी गेलं काय नाही गेलं काय. दादा मध्ये जे जळगाव शहरामध्ये जे काही 2 पुतळ्यांचं अनावरण होतं आहे महापालिकेच्या वतीने त्याचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण होतं आहे आणि याच्यावर एक राजकीय वाद समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजप आणि शिंदेगड म्हणत आहे की प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? यात स्पष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण कोणी केलं नाही पाहिजे असं त्याची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे साहेब जे उद्धव ठाकरे साहेब जे ते सुद्धा माजी मुख्यमंत्री राहून चुकलेले आहेत त्यांनासुद्धा प्रोटोकॉल कसा असतो याची त्यांना कल्पना असेलच. आता त्यांनी स्वतःहूनच या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण मागच्या ते मुख्यमंत्री असताना प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये सातत्याने कुठे प्रोटोकॉल पाळला पाहिजे आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं पाहिजे असे निर्णय तेच द्यायचे. महापालिकेचा हा पुतळ्याचा महापालिकेच्या माध्यमातून पुतळा जर का होत असेल तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवून काही विपरीत परिणाम करावा किंवा होईल किंवा व्हायला पाहिजे अशी अजिबात इच्छा नाही. परंतु प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे हे मात्र तितकंच सत्य आहे. त्यानुसार मराठा समाजालाही त्याच्यामध्ये न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने त्या बाबतीमध्ये योग्य ते पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामध्ये आता किती लोकांना न्याय मिळतो आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांना न्याय देता येऊ शकतो हा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाकडे आज उत्तर दाखल केले आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी काय सेह द्यायचा किंवा काय उत्तर द्यायचं याच्याविषयी मी काही वाचलेलं नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत. आता धनगर समाजाची मागणी ही जुनी होती. मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे तीसुद्धा जुनी मागणी आहे. मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. शासन या सगळ्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार करते. टप्प्याटप्प्याने याच्यावरती शासन विचार करेल. याचवरून आज राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आला आहे सोलापूरमध्ये. आणि भंडारा उधळला म्हणजे तो एक आनंद महोत्सव आहे एक प्रकारचा असं समजलं पाहिजे. भंडारा ज्या माणसाच्या किंवा अंगाला भंडारा ज्याचा ज्याचा लागतो तो सदैव विजयी असतो असा माझा समज आहे. विखे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी मारण केली आहे दादा त्यांना भंडारा उधळणाऱ्या माणसावर. नाही, ते मला कल्पना नाही त्या विषयाची. परंतु भंडारा ज्याच्या कपाळाला लागतो तो नशिबवान माणूस असतो असं माझं मत आहे. शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे. अजित पवार गटाचे दावे निवडणूक आयोगाने फेटाळले. तर विषय असा आहे की 40-10 कुठले सुटले त्यांच्याकडनं हा मला खरा प्रश्न आहे. निवडणूक आयोग जो आहे निवडणूक आयोग दोन्ही बाजू ऐकल्यानंतर योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्याचा निर्णय याच्यापूर्वीसुद्धा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोग हा ज्याची न्याय बाजू असेल त्या बाजूने निर्णय देईल आम्हाला खात्री आहे. की जरी यांनी सेह दिलेला असला तरीसुद्धा न्याय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांना न्याय मिळेल. दादा आता मराठा समाजाने उत्सव सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांनी वेळ डीजे बंद केला म्हणून ती कल्पना आणि शेवटी हिंदू सण असतील मुस्लिम बांधवांचे सण असतील याच्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य खरोखर केले नको पाहिजे. शेवटी तरुण जे असतात त्या तरुणांना त्या ठिकाणी उत्साह असतं त्याला एक खेळाचं स्वरूपसुद्धा प्राप्त झालेलं आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी पोलिसांनीसुद्धा सहकार्य केलं पाहिजे. धमकी देणे योग्य वाटतं का मला माहिती नाही धमकी दिलेली किंवा डीजे बंद केला याची कल्पना नाही मला. जात असतात मात्र हेलिकॉप्टर घेऊन त्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करावी उद्धव ठाकरे म्हणतात.
मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सारख्यांना मंत्रिमंडळामध्ये तेवढ्याकरताच ठेवलेलं आहे. सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री जाण्यापेक्षा एक मदत पुनर्वसन विभागाचा मंत्री म्हणून, कृषी विभागाचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही असतील, मंत्रिमंडळाचे अनेक सहकारी अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते त्या त्या ठिकाणी आत्तापर्यंत तात्काळ पोचलेले. मागच्या महिन्याभरामध्ये अतिवृष्टी झाली असेल तरीसुद्धा आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती जरी असेल तरीसुद्धा मंत्रिमंडळाने सातत्याने त्याच्या बाबतीत काय काय पुढच्या उपाययोजना करायच्या हे निर्णय घेतलेले आहेत आणि ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या साक्षीने घेतलेले आहेत. पाहणी केलेली आहे, परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाही, फार ते उशिरा सुरू झाले. दुष्काळ एक महिन्यापासून सुरू होता आणि आता पाऊस पडल्यानंतर ते दुष्काळाच्या बाबतीमध्ये सावट कसं? महिन्याभरापासून शासनाच्या स्तरावर शेतकऱ्यांकडनं टाहो फोडला जात होता. आज जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मी एक आढावा घेतला. आत्ता कालवा वाटप पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच आमची एक बैठक आहे. जळगाव जिल्ह्यातल्या फर्स्ट ट्रिगरमधल्या रावेर तालुक्यामधला भाग काही सोडला, रावेर तालुका जर का सोडला तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याला फर्स्ट ट्रिगरमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला न्याय देता येऊ शकतो. हा एक महिन्यापासून चालणारा जो दुष्काळ होता, उद्धव ठाकरे साहेबांना पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी जावं असं वाटतं. यापूर्वी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या गोष्टी काही त्यांना सुचल्या नाही, परंतु आत्ता दुष्काळाचं सावट कुठेतरी पाऊस कमी झाल्यानंतर कमी होताना आपल्याला दिसतं आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसते. त्यावेळी त्यांनी जाईल गेल्यानंतर त्याला त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. दादा, त्यांनी बोलताना असंही